तर विद्यार्थ्यांनो, इकडे माझ्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखे स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज आपण काय करणार आहोत, TCS आणि IBPS या दोन्हीही पॅटर्ननुसार अतिशय संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत. आणि सर्वांनी त्या कारणास्तव काय करायचं आहे, सुपर क्लासला या सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. आणि तसेच विद्यार्थ्यांनो काय करायचं आहे, तुम्ही या सुपर क्लासला आताच्या लगेचच्या लगेच एक लाईक करायचं आहे. लाईक करणे अत्यंत गरजेचे असते तुमच्यातर्फे, थोडासा मोटिवेशन तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही बनवण्यासाठी मला प्राप्त होतो जेव्हा तुम्ही लाईक करत असाल. आणि चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, चॅनलला लगेचच्या लगेच सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करणे अत्यंत गरजेचे असते विद्यार्थ्यांना, जसे की लाईक करणे. हे सबस्क्राईब केल्याने काय होईल की पुढचे सुपर क्लास आपल्या या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना, त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल त्या कारणास्तव. चला सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला क्वेश्चन प्रश्न कव्हर करूया विद्यार्थ्यांनो असा आहे, जन्मठेपेची शिक्षा कोणता व्यक्ती हा माफ करू शकत असतो ते आपल्याला सांगायचं आहे. कोणती जन्मठेपेची शिक्षा? तर ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांनो, पंतप्रधान, महान्यायवादी, राष्ट्रपती किंवा मुख्यमंत्री. तर ऑप्शन क्रमांक किती? 3 योग्य आहे. राष्ट्रपती हा जो व्यक्ती असतो तो जन्मठेपेची शिक्षा हा माफ करू शकत असतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न दुसरा, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? दिवसाचं नाव काय आहे, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन विचारलेला आहे कोणत्या दिवशी. तर 22 मे, 24 मे, 25 मे किंवा 26 मे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 22 मे या रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस जो आहे तो साजरा होत असतो. तर तिसरा प्रश्न कोर करूया जो की आहे विद्यार्थ्यांनो, आंतरराष्ट्रीय चहा दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो. आता या ठिकाणी दुसरा दिवस आहे, आंतरराष्ट्रीय चहा दिवस विचारलेला आहे की कोणत्या दिवशी साजरा होतो. ऑप्शनमध्ये 22 मे, 24 मे, 25 मे, 21 मे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. या ठिकाणी 21 मे हा जो दिवस आहे आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून साजरा होत असतो. प्रश्न चौथा कव्हर करूया, भिरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येतो. जलविद्युत प्रकल्पाचं नाव आहे भिरा हा. तर रत्नागिरी, रायगड, पुणे, अमरावती. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो, रायगड जिल्ह्यामध्ये भिरा हा जो जलविद्युत प्रकल्प आहे तो पाहावयास मिळतो. प्रश्न 5वा, वैतरणा धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात. कोणत्या वैतरणाचा जो धरण आहे विद्यार्थ्यांनो, त्या धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात. नाथ सागर, मोडक सागर, यशवंत सागर किंवा लक्ष्मी सागर. तर ऑप्शन क्रमांक किती? 2 योग्य आहे. मोडक सागर या नावाने वैतरणा धरणाच्या जलाशयाला संबोधले जाते किंवा ओळखले जात असते. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे 6व्या क्रमांकाचा, दिसून येतो मुक्ताई सागर जलाशय कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हणतात. मुक्ताई सागर जलाशय असे कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हणतात. पानसेत, मुळा, उजनी किंवा हतनूर. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. हतनूर, मुक्ताई सागर जलाशय असे जे आहे हतनूर धरणाच्या जलाशयाला संबोधले जात असते. तर घेऊया 7वा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर, साष्टी बेट महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते. बेटाचं नाव साष्टी बेट आहे, लक्षात घ्यायचं आहे. तर ऑप्शनमध्ये आहेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, वरीलपैकी दोन्ही किंवा अमरावती. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. वरीलपैकी दोन्ही म्हणजेच मुंबई उपनगर तसेच मुंबई शहर या दोन जिल्ह्यामध्ये साष्टी बेट स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते किंवा पाहावयास मिळते. प्रश्न 8वा कव्हर करूया, भारतामध्ये सर्वात पहिले जे आहे प्रथम सूर्य जो आहे कोणत्या राज्यामध्ये उगवत असतो. सर्वप्रथम सूर्य भारतातील कोणत्या राज्यामध्ये उगवतो असा प्रश्न आहे. तर पंजाब, आसाम, अरुणाचल प्रदेश किंवा हिमाचल प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 3 योग्य आहे. अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वप्रथम सूर्य उगवत असतो. तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे 9व्या क्रमांकाचा, असा दिसून येतो की धन विधेयक प्रथम कोणत्या संसदेच्या कोणत्या सभागृहात मांडले जाते. धन विधेयक अतिशय महत्त्वाचे असते. तर हे धन विधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडावे लागते. संयुक्त बैठकीमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये किंवा वरीलपैकी सर्वांमध्ये किंवा दोन्हीमध्ये. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2 योग्य आहे. लोकसभेमध्ये धन विधेयक सर्वप्रथम मांडावे लागत असते. त्यामध्ये कशाचा समावेश होत असतो आपल्याला पुढे थोड्याच वेळात कळणार आहे. धन विधेयकामध्ये कोणत्या कोणत्या बाबीचा समावेश असतो आता आपल्याला विचारलेला आहे. जो धन विधेयक आहे लोकसभेमध्ये मांडले जाते सर्वप्रथम, तर त्यामध्ये कशाचा समावेश असतो. कर लावणे, कर माफ करणे, कर बदलणे किंवा वरीलपैकी सर्वच बाबीचा. तर ऑप्शन क्रमांक किती? 4 योग्य आहे. वरीलपैकी सर्वच म्हणजेच काय की कर बदलणे,
कर माफ करणे तसेच कर लावणे हे सर्व बाबीचा समावेश धन विधेयकामध्ये झालेला असतो. तर घेऊया 11वा प्रश्न. भारतीय संसदेमध्ये कोणत्या दोन भाषेचा उपयोग केला जातो? संसदेमध्ये कोणत्या दोन भाषेचा उपयोग होत असतो? सर्वांना उत्तर येत असेल, पर्याय पाहून घ्या, इंग्रजी आहे, हिंदी आहे, वरील दोन्ही किंवा मराठी. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच विद्यार्थ्यांनो हिंदी तसेच इंग्रजी या दोन्हीही भाषेचा जो उपयोग आहे संसदेमध्ये केला जात असतो त्यास अनुमती असते. प्रश्न 12वा. संसदेचे कामकाज इंग्रजी व हिंदीत चालेल असे कोणत्या कलमात सांगण्यात आलेले आहे? आता इंग्रजी आणि हिंदीमध्ये संसदेचे कामकाज चालते तर ते राज्यघटनेच्या कोणत्या कलमात असे सांगण्यात आलेले आहे? कलम 120, कलम 110, कलम 140 किंवा 130. तर ऑप्शन क्रमांक 1 आहे, कलम 120 या कलमांतर्गत संसदेचे कामकाज इंग्रजी व हिंदीमध्ये चालेल असे सांगण्यात आलेले आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 13वा की छत्रपती शिवाजी महाराज हे दारुगोळा कोणाकडून विकत घ्यायचे आपल्याला सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर क्वेश्चन्स आहे, दारुगोळा कोणाकडून घेत होते? तर पोर्तुगीज, डच, ब्रिटिश किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे, पोर्तुगीज यांच्याकडून जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दारुगोळा विकत घ्यायचे. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 14वा आहे, नोटेवर महात्मा गांधी यांच्यापूर्वी कशाचे चित्र होते किंवा चिन्ह होते ते आपल्याला सांगायचं आहे. महात्मा गांधी यांच्या फोटोच्या पूर्वी विचारलेले आहे, पंडित नेहरू, ताजमहालाचे, अशोक स्तंभाचे किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक किती 3 योग्य आहे, अशोक स्तंभाचे चित्र जे आहे नोटेवर महात्मा गांधी यांची जी फोटो आहे तो ठेवण्याच्या पूर्वी जे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. कव्हर करूया 15वा प्रश्न. भारतात सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या राज्यात पडतो ते आपल्याला सांगायचं आहे. सर्वात जास्त पाऊस पडणारी राज्य विचारलेली आहे. ऑप्शनमध्ये आहेत मेघालय, मणिपूर, महाराष्ट्र, आसाम. तर ऑप्शन क्रमांक किती 1 योग्य आहे, मेघालय राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस पडत असतो आणि त्याच्यावरच मेघालय असे राज्याचे नाव देखील ठेवण्यात आलेले आहे. तर 16वा प्रश्न कव्हर करूया. उष्णकटिबंधीय सदाहरित वने महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त पाहावयास मिळतात? कोणते उष्णकटिबंधीय सदाहरित वनांचा प्रकार विचारलेला आहे? कोकण भागामध्ये, विदर्भामध्ये, मराठवाडामध्ये, नागपूर विभागामध्ये. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे, कोकण विभागामध्ये सदाहरित उष्णकटिबंधीय सदाहरित वनांचे जे आहे प्रमाण सर्वात जास्त असलेले दिसून येते. प्रश्न 17वा, सीमा सुरक्षा दल असे खालीलपैकी कोणत्या दलास म्हणतात ते आपल्याला शॉर्ट फॉर्ममध्ये विचारलेले आहे. सर्वांना उत्तर येत असेल, सोपा प्रश्न आहे. सीमा सुरक्षा दल असे BSF, BJP, BCG किंवा DIG. तर ऑप्शन क्रमांक किती 1 योग्य आहे, BSF, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असे जे आहे BSFला जे आहे संबोधले जाते त्याला आपण मराठीत सीमा सुरक्षा दल असे म्हणतो. घेऊया पुढचा प्रश्न. 18वा प्रश्न दिसून येतो की कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसून येतात? कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे विचारलेली आहेत, तर डोळे, कान, त्वचा किंवा नाक. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे, त्वचेवर जे आहे कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे आपल्याला दिसून येत असतात. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 19वा, गोरे हे खालीलपैकी कोणाचे मूळ आडनाव होते किंवा आहे विचारलेलं आहे. आडनाव पाहून घ्या, ओरिजिनल गोरे असे आहे. तर ऑप्शनमध्ये कोण आहेत, महात्मा फुले, महात्मा गांधी, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर ऑप्शन क्रमांक किती 1 योग्य राहणार आहे, या ठिकाणी 1 काय आहे, महात्मा फुले यांचे गोरे हे जे आहे ते जे आहे ओरिजिनल आडनाव असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 20वा, ग्रामी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो? आपण क्वेश्चन्स हा कवर केलेला आहे. ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो, प्रदान केला जातो? साहित्य क्षेत्रामध्ये, संगीत क्षेत्रामध्ये, खेळ क्षेत्रामध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे, या ठिकाणी संगीत क्षेत्रामध्ये ग्रॅमी हा जो पुरस्कार आहे तो प्रदान केला जात असतो. प्रश्न 21वा, बेशुद्ध माणसाला शुद्धीवर आणण्यासाठी कोणत्या गॅसचा वापर केला जातो, कशाचा वापर केला जातो? कोणत्या जे व्यक्ती बेशुद्ध कोणत्याही कारणास्तव झालेले असतात त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी विचारलेलं आहे. नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर किंवा कार्बन डायऑक्साईड. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे, ऑक्सिजनचा वापर जो आहे बेशुद्ध माणसाला शुद्धीवर आणण्यासाठी तो उपयोगात आणला जातो किंवा केला जात असतो. प्रश्न 22वा, की भारत पाकिस्तान फाळणी दरम्यान किती लाख लोकांचे प्राण गेलेले होते? जेव्हा भारत पाकिस्तानची फाळणी झाली
त्यावेळेसचे आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. 10 लाख व्यक्ती, 15 लाख व्यक्ती, 20 लाख किंवा 30 लाख व्यक्ती. तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे. 10 लाख व्यक्तींचा जो प्राण आहे भारत पाकिस्तान फाळणी दरम्यान तो गेलेला होता किंवा त्यांना गमावला त्यांचा गमावला होता. प्रश्न 23वा की कोणते जीवनसत्व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. रोगप्रतिकारक शक्ती कोणते जीवनसत्व वाढवते. ऑप्शनमध्ये आहे जीवनसत्व डी, जीवनसत्व ई, जीवनसत्व बी किंवा जीवनसत्व सी. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 4 म्हणजेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कोणते आहे तर जीवनसत्व सी हे जीवनसत्व शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास अत्यंत महत्त्वपूर्ण असते किंवा मदत देणारे असते. प्रश्न 24वा की वेरूळ येथील एकूण लेण्यापैकी हिंदू धर्माच्या किती लेण्या आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. जेवढ्याही एकूण लेण्या आहेत त्यापैकी आपल्याला हिंदू धर्माच्या विचारलेल्या आहेत की किती आहेत. ऑप्शनमध्ये 18, 17, 20 किंवा 22. तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे. एकूण 18 लेण्या ज्या आहेत वेरूळ येथील एकूण लेण्यापैकी हिंदू धर्माच्या असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात. तर प्रश्न या ठिकाणी 25वा की सिमला करार, या करारादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान कोण होते. सिमला करार भारत पाकिस्तानमध्ये झालेला आहे सर्वांना माहीत असेल. तर या करारादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान कोण होते विचारलेलं आहे. अली भुट्टो, इम्रान खान, इकबाल खान किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे. अली भुट्टो यांनी जे आहे सिमला करारादरम्यान जे आहे विद्यार्थ्यांना पाकिस्तानचे पंतप्रधान व्यक्ती होत्या. आणि त्यानंतर थोड्या वर्षाच्या नंतर विद्यार्थ्यांना आपण म्हणू शकतो की त्यांना जे आहे म्हणजे गोळ्या घालून ठार मारलेली दिसून येते. प्रश्न 26वा की चिपको ही प्रसिद्ध चळवळ कोणत्या क्षेत्राशी संबंधित होती सांगायचं आहे. चिपको चळवळ विचारलेली आहे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होती. जलसंवर्धन, वृक्षतोड, व्याघ्ररक्षण किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. वृक्षतोड क्षेत्राशी चिपको ही जी प्रसिद्ध चळवळ आहे ती संबंधित असलेली आपल्या सर्वांना दिसून येते किंवा लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 27वा देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ठरलेले आहे. सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य प्रथम गुजरात, सिक्कीम, आसाम किंवा महाराष्ट्र. तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे. गुजरात हे जे राज्य आहे देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे एक प्रथम क्रमांकाचे राज्य ठरलेले दिसून येते. प्रश्न 28वा कोशी या नदीला कोणत्या राज्याचे दुःखाश्रू म्हणतात. सर्वांना उत्तर येत असेल बऱ्याच वेळा हा जो प्रश्न आहे TCS पॅटर्नने विचारलेला आहे. कोशी नदीला कोणत्या राज्याचे दुःखाश्रू म्हणतात. गुजरात, बिहार, पंजाब, महाराष्ट्र. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. बिहार या राज्याचे दुःखाश्रू जे आहे कोशी नदीस संबोधले जात असते. घेऊया पुढचा प्रश्न. 29वा दिसून येतो. इस्रो ही खालीलपैकी कोणत्या देशाची आंतरिक संस्था आहे. अंतरिक्षमध्ये संशोधन करते इस्रो सर्वांना माहीत आहे. परंतु काही जणांना आताही माहीत नाही की इस्रो ही संस्था कोणत्या देशाची आहे. तर ऑप्शनमध्ये काय आहे. भारत, इटली, चीन, जापान. तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच भारत या देशाची आपली इस्रो ही अंतरिक्षमध्ये संशोधन करणारी एक संस्था असलेली आपल्या सर्वांना माहीत असावी. प्रश्न 30वा की पहिली जनगणना जी की 1872 झालेली होती स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीची विचारलेली आहे. जी 1872 झालेली होती ती कोणत्या वायसरायच्या काळामध्ये झालेली होती ते आपल्याला सांगायचं आहे. सर्वात पहिली 1872 लॉर्ड कर्झन, लॉर्ड मेयो, लॉर्ड हेस्टिंग, लॉर्ड डलहौसी. तर ऑप्शन क्रमांक किती 2 योग्य आहे. लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये सर्वात पहिली म्हणजेच 1872 या वर्षाची पहिली जनगणना झालेली होती. आता विद्यार्थ्यांनो काय करायचं आहे. सुपर क्लासला एक लाईक करायचं आहे. लाईक करण्याची वेळ आलेली आहे. लाईक केल्याशिवाय कुठेही कुणीही जायचं नाही. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा या चॅनलला कोणत्याही कारणास्तव सबस्क्राईब नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे. एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं. सबस्क्राईब केल्याने होईल काय की आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल मिळून जाईल. त्या कारणास्तव सबस्क्राईब आणि सुपरकास्टला एक लाईक करणं अत्यंत गरजेचे असते.